तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. मराठा आरक्षणावर हिवाळी अधिवेशनाचा एक दिवस राखीव ठेवणार अशी माहिती मिळते. अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून मराठा आरक्षणाबाबत विशेष चर्चा केली जाणार असल्याचं समजतंय. मनोज जरांगेंनी काल उपोषण सोडलंय, तेव्हा आता हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याचं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं होतं. नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, तेव्हा विरोधकांच्या मागणीनुसार विशेष अधिवेशनाबाबत तांत्रिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यावरच मार्ग काढण्यासाठी हिवाळी अधिवेशनातच एक दिवस राखीव ठेवून विशेष चर्चा होण्याची शक्यता आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे